कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम आहे असं म्हटलंय रोहित पवारांनी. केंद्र सरकारनं केवळ किमान निर्यात मूल्याची अट रद्द केलेली आहे. शेतकऱ्यांची कोंडी केली तेव्हा भाजप नेते मूग गिळून गप्प होते अशी टीका रोहित पवारांनी केली. आता केंद्राचं कौतुक करायला पुढे आलेले आहेत. एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात अशा शब्दात रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केलेली आहे. शेतकऱ्यांची कोंडी केली तेव्हा भाजप नेते हे मूग गिळून गप्प होते. कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. रोहित पवारांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. कांदा निर्यातीवर असलेल्या किमान निर्यात मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली असली तरी 40% निर्यात शुल्क अद्यापही कायम आहे. केंद्रानं गेल्या वर्षी 40% निर्यात शुल्क लादलं त्यानंतर किमान निर्यात मूल्याची जुलमी अट टाकून शेतकऱ्यांची कोंडी केली तेव्हा मात्र एक शब्द न बोलणारे राज्यामधले भाजप नेते मूग गिळून गप्प बसले. आता किमान निर्यात शुल्काची अट काढल्यावर केंद्राचं कौतुक करायला सर्वात पुढे आहे. एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात अशी टीका रोहित पवार यांनी ट्विट करत केली आहे.